KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. नमस्कार, मी प्रगत देसाई. आपण पाहत आहात KMS न्यूज. हिंगोली जिल्ह्यात मागील 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पीक व तुरीचे पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास जाण्याच्या मार्गावर असून अधिक सततच्या नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पीक धोक्यात आला आहे. यावर्षी सततच्या नापीकपणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. सोयाबीन गेली, कापूस गेला, तूर पीक सुद्धा गेले आणि त्यातच शासनाने हेक्टरी 10,000 रुपये देऊ केले, पण प्रत्यक्षात तलाठ्याने जागेवरच बसून सर्वे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 900 ते 1,000 रुपये पैसे पडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. शेतकऱ्याला आपले जीवन कसे जगावे हे सुद्धा आता समजेनासं झालंय. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. बालाजी सरकटे, KMS न्यूज, हिंगोली. हरभरा गेला, सोयाबीन गेली, गहू गेले आणि तुरी गेल्या आणि हळदी वगैरे करप्या पडला. आता काही राहिलं नाही, काही नाही, शेतकऱ्याची माती झाली. आणि शासनानं 500, 400, 700 रुपये हेक्टरी पैसे दिले. काय शेतकऱ्याची मातीच आहे सगळी, हरभऱ्याची राख लागली, सगळ्याची राख लागली. आता काही उरलं नाही. 10,000 रुपये सांगितले, 10,000 रुपये देतो म्हणले हेक्टरी. आणि 500 राऊंड टेकूल, कोणाला 500, कोणाला 200, कोणाला 400, हे काय रीत राहिली काय सरकारची? KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज.